शांति अग तुझ नाव आणि तुझा स्वभाव ह्या फार विरोधाभास आहे असं वाटत नाही तुला? बरं सोड, काय काम आहे तुझं? एवढं दळण घ्यान दळण घेऊन या लवकर लगेच. नाही नाही, मला हे शक्य नाही. का? अग आज माझी प्रकृती फार बिघडलेली आहे, त्यामुळे मला आता उपचारासाठी दवाखान्यात जायचं आहे. बरं चाल, मी पण येते तुमच्याबरोबर. नको नको, इथं माझेच जायचे वांदे आहेत आणि तू कुठे येते माझ्या सोबत? ठीक आहे, मलाच कोणाला तरी हात दाखवून जावं लागेल. ठीक आहे, जा. येऊ मी, पण लवकर या. हा येतो, येऊ मी. अरे हे हेल्मेट कशाला घेऊन चालले? आपल्याकडे गाडी पण नाही, हेल्मेट कशाला घेऊन चालले? ते म्हणजे वाहनाच्या मागे बसल्यानंतर गार हवा लागल्याने पुन्हा माझे कान आणि डोकं दुखेल म्हणून त्यासाठी घेऊन चाललेलो आहे. येतो हा मी. येऊ. लवकर या. शालू महोदया. आलात तुम्ही? हो हो. काय हे, किती वेळ वाट बघायची? माफ करा हा, मला थोडा यायला वेळ लागला. वा वा वा, नवीन वाहन घेतलं आपण. हो. मला बर्फी मिळेल का? बर्फी? साधारण वाहन घेतल्यावर पेढा देतात. नाही नाही, तो ट्रक घेतल्यावर पेढा घेतात. म्हणजे बघा ना, तो ट्रक ती गाडी म्हणून पेढा बर्फी असं आहे ते. बर. म्हणजे विनोद करण्याचा बारीकसा प्रयत्न केला मी. बर बर, ठीक आहे. बर बर, चलायचं आता. हो चला चला. अहो पण हे हेल्मेट कशासाठी घेतले? सुरक्षितता. हा म्हणजे कसं आहे, तुम्हाला सुरक्षिततेची गरज नाही आहे, तुम्हाला सुरक्षित करण्यासाठी भरपूर जण आहेत, पण माझी सुरक्षितता करण्यासाठी मला स्वतःलाच प्रयत्न करावा लागेल ना, म्हणून मी हे आणलेलं आहे. बरोबर, आता वेळ नको वाया घालवायला. शिकत आहे ना गाडी? लगेच लगेच, ताबडतोब बसा. अरे देवा, तुम्ही तुम्ही चालवायला बसा. अच्छा, मी मागे बसतो. ओके, बघा बर का. हा सावकाश धरा बर का. हो धरलंय, त्यासाठीच तर आलोय ना मी. चल आता ती चावी चालू करा. बर, आता आता हळूहळू हे सोडा. हा हळूहळू. हा चला. हा बरोबर आहे ना? हो हो बरोबर आहे, बरोबर आहे. वा वा, अति उत्कृष्ट, छान, मस्तच. वा वा. शालू महोदया, थोडी दया करा माझ्यावर आणि त्या वाहनावर. अतिशय योग्य गाडी पद्धतीने गाडी चालवण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही. जमेल तुम्हाला, जमेल. हा हा, जमेल जमेल तुम्हाला, जमेल. क्या आहे सर रम्या, तो आहे ना पिक्चरच तयार केला. आता तो बायकोला दाखवून तो कार्यक्रमच करतो. थांब. का वहिनी, काय चाललंय? काय नाही, बोला ना भाऊजी. रमेशराव कुठे गेलेत? अहो ते दवाखान्यात गेलेत, त्यांना बरंच वाटेना. काय झालं असं? काय माहिती म्हणे, डोकं दुखत आहे, काय दुखत आहे, इंजेक्शन घेऊन येतो. लेडी डॉक्टर कडे गेलेत का? नाही हो. तुम्हाला नाही माहिती? नाही. आपल्या गावात नाही का ती डॉक्टर आलेली नवीन, सुंदर दिसते, बघायचं. कोणती? हे बघा ना, कसं दवाखान्यात गेला आणि कसा इलाज करतो हे बघा. अगं बाई, कसं गाडीशी किती माग बसून बघितलं का? काय खोटरड आहे, म्हणूनच हेल्मेट घेऊन गेल तर काय नऊ भाऊ. गाडीचे एक्सिलेटर राहिले बाजूला, याचा हात दुसरीकडे चाललाय बघा. आल्यावर बघतेस ना त्यांना, बरं झालं दाखवलं. चांगलं इंजेक्शन द्या. हा देते ना. बरं मी जाऊ का? थांबा ना. नाही माझं कसं आहे, मला हे बघा, दुनियाच्या पंचायती आपल्याला आवडत नाही, लोकात भांडणं लावायचे आपल्याला काही पटत नाही, आपल्याला ते काही जमत नाही. मी जातो. समाजसेवेला उशीर होते, मला गावात फिरून समाजसेवा करावं लागते ना. बरं बरं, तुम्ही तेवढं बघा. हा नक्की बघा. बाकी आपल्याला काय भांडणं लावायचं काय, चहा घेतला असतं पण जाऊ द्या. येतो. बरं ठीक आहे. पाणी आण. धरा
लई खोकला ना धन्यवाद सारख तिकडे जरा काय म्हणले मग डॉक्टर डॉक्टर म्हटले तुम्हाला थोडा संसर्ग झालेला आहे त्यामुळे तुम्ही थोडा आराम करा आणि कानावर खूप आवाज असा पडू देऊ नका जेणेकरून तुमच्या मेंदूवर त्याचा ताण येईल कळलं आता तुला नाईलाज असतो दोन तीन दिवस शांत राहावं लागेल ग हो का हो ना हो ना सुंदर होते ना डॉक्टर खूप हो ना हो शालू ना होत ना तिचं शालू नाही नाही अव खोट काय बोलता खोटारडे कुठं गेले होते मला म्हणले डॉक्टर कडे आणि कुठं गेलते गाडी शिकवायला कोणी सांगितलं तुला हे कुठला कुठला निर्लज्जाने तुला हे खोट सांगितलेलं आहे मला कळेल का तुम्ही खोट बोलताय अगं खोट आहे असं काही घडलेलं नाही मी पाहिलं डोळ्यांनी खोट बोलू नका अजिबात जा अजून गाडी शिकव जा अजून गाडी शिकवायला जा जा नको आघात करू माझ्या हृदयावर नको मारू मला अगं काय करतेस तू वहिनी ओ वहिनी हा ग बाई तू कस काय आमच्याकडे काम होत जरा तुमच्याकडे बर काय काम काढलं मग जेवण झाली का तुमची झालं ना होय ग चंद्र वहिनी आली का नाही अजून गावावरून काय माहिती आवाज तर येत नाही म्हणजे नसेलच आली मग काय माहिती काय म्हणते मग काय काम काढलं वहिनी मला ना तुमच्यापाशी ही साडी टाकायची पिकअपॉल करायला करून देताल ना एवढी हो दिल ना बर अग बाई हे काय अग कुठून घेतली तू साडी ते मला गिफ्ट मिळाली बघा असं वय अगं सेम साडी आहे माझ्याकडं कुठून घेतली नाव काय दुकानाचं नाव नाही माहिती गिफ्ट आली ना मला हा का हा मला ना त्यांनी आहे ना राजलक्ष्मी नाही का ती पलीकडच हा हा तिथून आणली त्यांनी मला असं वय हा हा बर आणि ते सीमा म्हणत होती मला त्या दिवशी तिथं काहीतरी बाय वन गेट वन असं काहीतरी चालू आहे असेल असेल वहिनी बाय वन गेट वन म्हणजे एकावर एक असं काहीतरी असेल बघा ऑफर हा का बर अहो अहो काय 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 झाले मला तुम्ही ती साडी आणली होती कुठून आणली होती ती ती कुठली साडी म्हणतेस तू मला नीटस लक्ष देत नाही कारण मी खूप साड्या तुला आणत असतो ना राजलक्ष्मी आठवलं काही ते हा हा थांब थांब मी इतक्या साड्या आणतो ना तुला त्यामुळे माझ्या पटकन ध्यानात येत नाहीये थांबा मला थोडस आठवू दे मला थोडस काय आहे अग बाय वन गेट वन कळलं का तुला अच्छा म्हणजे बाय वन गेट वन फ्री वरन साडी आणून आमच्या दोघींना बी तुम्ही दिली वय नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे बाय वन गेट वन अशा एकावर एक मोफत मिळणाऱ्या साड्या मी माझ्या बायकोसाठी माझ्या भाऱ्यासाठी कधीच आणत नाही मी तिच्यासाठी आणताना खूप उत्कृष्ट दर्जाच्या अशा साड्या आणत असतो म्हणजे आणली वय तुम्ही अशी साडी नाही खोट बोलताय ते ह्यांना ना बघितलं पाहिजे खोट बोलत खोट बोलताय कुठं निघाला का माहित जरा मला पण चालले कुठं ते तर सांगू शकता ना महत्वाचं काम आहे मला काय तुझ्याला द्यायला तो वेळ नाही ते जाऊ द्या मला तुमच्याशी बोलायचंय मला अजिबात बोलायचं नाही तुझ्याशी मला जरा महत्वाचं काम आहे मी चाललो अहो कधीतरी पाच मिनिट प्रेमाने बोला कधीतरी प्रेमाने कधीतरी बोला तुझ्याशी का बोलायचं बरं मी तुझ्याशी कधीतरी ते पण पाच मिनिट आणि ते पण प्रेमाने का बोलायचं बरं हा जाऊ द्या प्रेमाने पाच मिनिट बोलण्यासारखं जरा राहावं माणसाने हा जरा आपला अवतार बघा आपला नवरा नुसता दर दर दोन दोन मिनिटांना तिकडे जातोय बाहेर जातोय फिरायला जातोय इकडे जातोय घरामध्ये थांबत नाहीये याच काहीतरी कारण असेल की नाही
जरा है ना स्वतःकडे बघा, जरा जरा अवतार सुधरा, जरा कपडे बिपडे, अरे कसे लोक राहतात आजकालचे, कसे राहतात त्या बाया, आणि तू कसा? जाऊ दे, तुझ्या बरोबर बोलण्यात काय अर्थ नाहीये, मी चाललो, चल. काय वहिनी, रमेशराव कुठे गेले? काय नाही, गेले ते बाहेर. बाहेर गेले? हा. तुम्हाला काय आलं, नाराज बसले उदास? नाही काय नाही. असं कसं वहिनी, भाऊजी आहे मी तुमचं, सांग बरं काय. काय नाही, हो सकाळी बाहेर चालले, म्हणलं 5 मिनिटं बसा जवळ, बोलायचंय. खूप काय बोलले, माझ्या राणी मानावरून बोलले, चिडून गेले माझ्यावर. कपडे नीट घालीत नाही ना, बावळट झाले का काय माहिती. तुम्हाला काय आयडिया सांगतो, इकडे 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 जमन ना भाऊजी, एक नंबर आयडिया दिली. बघू त्याला कळते का नाही कळलं तर जाऊ दे, आता आपलाच माणूस आहे, काय बोल. आले आले काय रे साख्या, तू काय करतो माझ्या घरी? अरे काय नाही, तुझ्याकडेच आलो होतो, तू नव्हता घरी, वहिनी दिसल्या मग बसलो बोलत वहिनी संग. बरं झालं तू आला, मला जरा तुझ्याशी ना महत्वाच्या विषयावर चर्चा करायची होती. मला नाही टाइम, तुला संग बोलायला नाही, जरा दम खा, जरा जा गए पाणी आण जा. भाऊजी तुम्हाला पाणी आणायचं? नाही वहिनी, पिऊन आलो मी पाणी. असं बरं, एक काम कर, पाण्याचं राहू दे, चहा टाक बरं तुझा. भाऊजी तुम्हाला घ्यायचा चहा? नाही घेतला असता, पण आताच घरून चहा घेऊन निघालो. काय एक काम कर, चहा नकोच आहे मला, मला आहे ना भूक लागली, खायचं बघ बरं जरा काहीतरी. भाऊजी तुम्हाला काय खायचं सांगा, म्हणेल ते डिश बनवते आज माझ्यासाठी. हा, याच्या आईचा तडा काय याच्या. अरे तुला काही शोभतो का, काही वाटतं का तुला? इथं मी तुला म्हणतो पाणी आण, तर तू त्यालाच विचारते, चहा आण तर तू त्यालाच विचारते. अगं तुला नवरा महत्वाचा आहे का तो महत्वाचा आहे? हा बघा ते. वा काय, तू तुला म्हटलं पाणी आण तर तू त्यालाच विचारते, चहा आण तर त्यालाच, आणि जेवायचं पण त्यालाच विचारते. अगं तुला काही शिस्त बिस्त आहे की नाही, असं काय वागते तू? मी का? हा मी. हा अहो काय गबाळा सारखं राहताय भाऊजी, बघा व्हाईट शूज, ब्लॅक पॅन्ट, मस्त जर्किंग, आणि चष्मा तर बघा कसला भारी आहे, कसलं भारी दिसत आहेत. आणि तुम्ही, तुला काय लाज वाटते का? हा त्यांनी बुटा घातले, पॅन्टा घातले, कपडे घातले, म्हणून लगेच काय भारी झाला का तू? अगं माणसाचं आहे ना आतलं मन पाहायचं असतं, ते किती मोठं आहे, किती प्रेमळ आहे. गाबाळा राहतो कोण म्हटलं तुला मी गाबाळा राहतो, मी चांगलाच राहतो मी. माणसाचं ना आतलं असं कपड्यावरून याच्यावरून जज नसतं करायचं. हो हो, सकाळी नाही आठवलं तुम्हाला हे मला बोलताना? वहिनी जाऊ दे आता जेवणाच, राहू द्या, त्याची चूक त्याच्या लक्षात आलेली आहे, मी जातो, माझं काम झालं. अरे ऐक ना, ऐक ना, मी लक्षात नाही आलं ग माझ्या, जरा थोडी चुकच झाली माझ्याकडनं. हां तू अशी हसली ना की लई छान दिसते. ऐक ना, चहा टाकते का? ठीक आहे. नाही तर नको, तू नको चहा टाकू, आज माझी चूक झाली ना, आपण जोडीनं चहा करू. हां चल. आहोता त्या तुमच्या लफड्याचा डौलभर भोभाटा.